नमस्कार, आपण पाहतात कटुसत्य लाइव न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका। सुद्धा माझ्यासोबत आहात या परिसरामध्ये। संपूर्ण परिसर जरी नसला तरी एक दोन गावांमध्ये मी गेलेलो आहे। पाषाण शिल्प सुद्धा पाहिली, कातळी शिल्प ती सुद्धा आपण पाहिली। भूमिका तर मी स्पष्ट केलेलीच आहे। तुम्हाला प्रश्न विचारायचे विचारा, त्याच्यातनं मी माझी भूमिका स्पष्ट करेन आणि त्या व्यतिरिक्त आणखीन काय बोलायचं वाटलं तर मी बोलेन। दोन प्रश्न आहेत। पहिला म्हणजे आपण असं आता ग्रामस्थांना सांगितलं की तुम्ही अनिच्छेन एक प्रकारे केंद्र सरकारला सांगितलं बारसूमध्ये। नाही, ऐका ऐका, मी नीट सांगतो तुम्हाला। नाणार प्रकल्प, नाणारेचे प्रकल्प होऊ नये या तिथल्या ग्रामस्थांच्या मागणीला पूर्णपणाने पाठिंबा देऊन शिवसेना त्या आंदोलनात उतरली होती आणि तो प्रकल्प आम्ही तिथून घालवला। त्याच वेळेला माझी भूमिका स्पष्ट होती की प्रकल्पाला विरोध किंवा प्रकल्पाचं समर्थन हे आम्ही आमच्या मनाने किंवा बसल्याजागी काही करत नाही। तर ज्या कोणालाही हा प्रकल्प पाहिजे असेल आणि जर का तिथे त्याचं स्वागत होत असेल तर तो प्रकल्प जरूर जावा। त्याच दरम्यान आपल्याला कल्पना आहे की आशिष देशमुख त्या सुद्धा बातम्या आल्या होत्या की मला येऊन भेटले होते आणि हा प्रकल्प आम्हाला विदर्भात द्या। तर मी त्यांना सांगितलं की हा पाण्याच्या बाजूला लागतो वगैरे, पण ते म्हणाले ठीक आहे आम्ही बघतो। तर ठीक आहे, नंतर मी मुख्यमंत्री झाल्यावर आत्ता जे सुपारी घेऊन फिरतायत गद्दार, त्याच गद्दारांनी मला असं सांगितलं की इथे हा प्रकल्प जर का झाला, म्हणजे आता बाजू आहे, आता प्रकल्प जिकडे प्रस्तावित आहे तिथे, तर तिथल्या लोकांचा काही तिकडे विरोध नाही। बरीचशी जमीन ही निर्मनुष्य आहे, पर्यावरणाची हानी सुद्धा होणार नाही किंवा कमीत कमी होईल, आणि हा प्रकल्प तिकडे आला तर एक चांगला प्रकल्प आपल्या राज्याला मिळेल। आणि जो तुमचा आक्षेप नाणारच्या वेळेला होता की पर्यावरणाची हानी होणार नाही, जनतेचा विरोध राहणार नाही, अशा पद्धतीने हा प्रकल्प आम्ही इकडे आणला तर आम्ही पुढाकार घेऊन आम्ही तो करू। तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की मग मी ते पत्र केंद्राला पाठवलं, साधारणतः रिफायनरी इकडे होऊ शकते की नाही याची एक चाचपणी करून जर त्यांनी हो म्हटलं असतं जे म्हटलं, तर त्याच्यानंतर माझी अशी एक मांडणी होती की जसं आज मी आलेलो आहे तसंच मुख्यमंत्री म्हणून सुद्धा मी आलो असतो आणि जनतेला समोरासमोर प्रकल्पाचं प्रेझेंटेशन देऊन हो की नाही मी केलं असतं। दुर्दैवाने नुसतं पत्राचं भांडवल केलं जातं, पण जो पारदर्शकपणा याच्यामध्ये पाहिजे। जर हा प्रकल्प चांगला आहे तर महाराष्ट्रातले सगळे पोलीस आज बाजूमध्ये का आणलेत, घराघरामध्ये पोलीस का घुसवलेले आहेत, लाठ्याकाठ्या आणि अश्रुदूर इथल्या लोकांवरती का केले जात आहेत, मारले जातात आणि लाठी भाल्ला केला जातोय, तर याचं उत्तर मिळत नाहीये। जसं मी आज गावकऱ्यांमध्ये आलो तसं त्या सुपारी बहादरांनी यावं आणि द्यावं प्रेझेंटेशन, मी कुठे आडील। पण लोक विरोध करत असतील तर मी सुद्धा शिवसेना म्हणून त्याचा विरोध करणार, असं अजिबात नाहीये, अजिबात नाहीये। जर 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 मी प्रेशर खाली असतो तर आज पुन्हा इकडे आलो कसा असतो। पण तुमच्या जागेमध्ये बारसूच्या लोकांनी रेझोल्युशन पास केलेलं आहे की आम्हाला हे प्रोजेक्ट नको, म्हणजे युअर चीफ मिनिस्टर ते तुमच्या सांगतो नव्हतं आलेलं। माझ्याकडे जो काही गठ्ठा आला होता तेव्हा असं मला सांगण्यात आलं की या तिथल्या ग्रामपंचायतीचे हे सगळे ठराव आहेत की आम्हाला प्रकल्प पाहिजे। बरं, ठीक आहे, एक माझं प्रकल्प बद्दलचं पत्र तुम्ही नाचवता आहात, तर मग माझ्याच काळामध्ये वेदांत फॉक्सकॉन येत होता, तो का घालवला, गुजरातला का दिलात, उघड उघड उचलून दिलात, एअरबस का दिलात, आणखीन जे काही होते बल्क ड्रग पार्क त्याचं सुद्धा काय असेल ते एकदा करा ना। म्हणजे चांगले प्रकल्प जे होते ते सगळे प्रकल्प गुजरातला, म्हणजे महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी। माझं आज आव्हान आहे की हा प्रकल्प गुजरातला न्या आणि वेदांत फॉक्सकॉन किंवा इतर जे प्रकल्प सोन्यासारखे प्रकल्प ज्याच्यावरती काही विवाद नव्हता ते प्रकल्प महाराष्ट्राला द्या, परत गिफ्ट सिटी जी गुजरातला दिली ती गिफ्ट सिटी पुन्हा महाराष्ट्राला द्या। अनेक जे काही चांगल्या मोठ्या जी काही प्रस्थापना होती त्याची कार्यालय ही दिल्लीला नेली, ती दिल्लीला नेली, ती मला परत मुंबईला द्या। म्हणजे चांगल्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुंबई आणि दिल्लीला नेल्या, आपल्या गुजरात आणि दिल्लीला नेल्या, आणि विनाशकारी प्रकल्प जो विवादास्पद आहे ज्याच्यावरती मला लोकमत घ्यायचं होतं, जनमताचा जनसंवाद करायचा होता, तो संवाद न करता तुम्ही प्रकल्प कसे लावू शकता। आपल्या पक्षाचे आमदार राजन सोढी या स्थानिक आमदार साधारणपणे 8 दिवसापूर्वीपर्यंत या प्रकल्पाचं समर्थन करत होते, अशा प्रकारचं एक वातावरण आहे आणि वातावरण होतं। स्थानिक ग्रामस्थांनी तुमच्या समोर सुद्धा त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या, आता ते विरोधात दिसत नाही, नाही आता दिसत दिसत नाहीये। आमची भूमिका सगळ्यांची एकच आहे आणि होती, जर प्रकल्प चांगला असेल आणि गावकऱ्यांचा विरोध असेल तर प्रकल्प न होण्यासाठी आम्ही काय मध्ये येण्याचं कारण नव्हतं। पण ज्या पद्धतीने दडपशाही चाललेली आहे म्हणजे त्याच्यात काहीतरी काळं बेरं आहे, आणि म्हणूनच ती दडपशाही बघितल्यानंतर राजांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली आहे की तुम्ही आम्हाला फसवत आहात, याच्यामध्ये नक्की काहीतरी दडपशाही करते, म्हणजे काळं बेरं आहे, इथल्या पर्यावरणाची हानी करून हा प्रकल्प आम्हाला नको। प्रकल्पासाठी जनमत चाचणी घेण्यापेक्षा तुम्ही लोकांसमोर जायला पाहिजे। जर मी पत्र दिलं होतं तर मी आज लोकांसमोर लोकांमध्ये जाऊन उभं का राहिलो, तेवढं धाडस त्यांनी करावं। पण उपऱ्यांची सुपारी घेऊन माझ्या भूमिपुत्रांच्या घरावरती वरवंटा का फिरत आहे, ही उपऱ्यांची सुपारी आहे। जे दलालच म्हणायला पाहिजे की ज्यांनी जमिनी विकण्यामध्ये मलिरा खाल्लेला आहे तो मलिराचा आता करायचं काय, तो परत द्यावा लागेल।
म्हणून तो देता द्यायला लागू नये त्यांच्याकडनं, आणि हा प्रकल्प कंपनी ज्यांची असेल त्यांच्याकडनं सुद्धा यांनी मलिदा खाल्ला असेल. उद्धवजी, राज्य सरकारकडून वारंवार सांगितलं जातं की पर्यावरणाची हानी होणार नाही, आम्ही प्रेझेंटेशन करू, पण मोठी गुंतवणूक येते आणि रोजगार इथे निर्मिती. त्याच 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 माझ्या एका समजातून म्हणा किंवा गैरसमजातून मी ते पत्र दिलं होतं, परंतु याचा अर्थ असा नव्हता की ती माझी अंतिम मान्यता होती. जर मोठी गुंतवणूक येणार असेल तर इथल्या भूमिपुत्रांना त्याच्यामध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या मिळणार आहेत का, काय स्वरूपाच्या नोकऱ्या असणार, असे अनेक प्रश्न हे उत्तर त्याची बाकी होती ना. जर इथल्या भूमिपुत्रांना त्याच्यामध्ये नोकऱ्या मिळणार असतील तर काय होणार, इथे आंबा काजू वगैरे सगळं पणस वगैरे या सगळ्या निसर्गरम्य असा हा परिसर आहे. तुम्हाला माहिती आहे की कोकण किनारपट्टा हा आपल्याला महाराष्ट्राला लाभलेला एक वैभवशाली असा हा परिसर आहे, आणि त्या परिसरामध्ये उद्योगाला पर्यटन म्हणजे पर्यटनाला उद्योगाचा दर्जा आपण दिला होता, पर्यटन विकास तिकडे करत होतो. चिपी एअरपोर्ट सुद्धा जे इथले सगळे जे काय मोठी मोठी सूक्ष्म माणसं झाली त्यांना आणता आला नाही, पण माझ्या काळामध्ये तो झाला त्याचं उद्घाटन. तर एवढा चांगला प्रकल्प असेल तर मोकळेपणाने तुम्ही का नाही लोकांसमोर जात? फिजिबिलिटी रिपोर्ट आला आणि इथल्या लोकांनी त्याला विरोध केला तर का? मग त्याच्यासाठी सॉइल टेस्टिंग साठी, सॉइल म्हणजे नुसती माती नाही, त्याची पुत्र कुठे आहेत, त्या मातीची पुत्र कुठे आहेत, त्यांची सुद्धा भूमिका घ्या ना काय. मग सन ऑफ सॉइल याला म्हणतो ते नुसतं सॉइल टेस्टिंग कुठे होईल, पण त्या भूमिपुत्रांची मतं कुठे ती घ्या ना. उद्धवजी, समृद्धी महामार्गावर सुद्धा असाच शेतकऱ्यांकडून विरोध झाला होता, त्यावेळेस सुद्धा जे पॅकेज दिले मी स्वतः गेलो होतो, त्यानंतर विरोध सांगतो बरोबर आहे. आता ज्यांची नोंद गद्दारीची 33 देशांनी घेतलेली आहे, त्यावेळेला हेच त्या खात्याचे मंत्री होते, आणि तेव्हा 33 देश काय महाराष्ट्रातले 3 जिल्हे सुद्धा त्यांना ओळखत नव्हते. आणि जेव्हा विरोधाला लोक रस्त्यावरती उतरली माझ्याकडे धावत आले होते, साहेब तुम्ही आल्याशिवाय प्रकल्प होणार नाही. मी स्वतः तिकडे गेलो, माझ्यासोबत अंबादास होते, चंद्रकांतजी खैरे आणि तिथले माझे सगळे शिवसैनिक होते. संभाजीनगर जिल्ह्यात आम्ही फिरलो, जालन्यामध्ये आम्ही गेलो, आणि खरोखर सांगतो तुम्हाला ज्याची नोंद कांदवती ओसाड म्हणून केली होती तिथे मोसमीच्या फळबागा होत्या. मग त्याच्यानंतर काही जणांना मोबदल्याची मागणी होती, आम्ही मग पुन्हा मुंबईमध्ये बैठक घेतली आणि त्या फळबागा वाचून बाजूनी तो रस्ता कसा जाईल तशी आखणी केली, आणि तो विरोध मोडून नाही काढला, आम्ही विरोध तो समजून घेतला आणि तिथल्या विरोधकांची समजूत आणि त्यांचे सगळ्या बागाबिगा वाचून मग तो रस्ता झाला. पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.